अफगाणिस्तान हे जगाच्या पाठीवर असं उदाहरण आहे की ज्यामध्ये एखाद्या धर्मांध शक्तीचा उदय होतो, त्याचा उत्कर्ष होतो आणि ती पूर्ण देशाचा कब्जा करते, असं उदाहरण अफगाणिस्ताननी जगापुढे ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे उदाहरण काही विकसनशील देशामध्ये सुद्धा रिपीट व्हायची शक्यता वाटायला लागली. म्हणजे एकेकाळी ज्यांना देशद्रोही संघटना म्हणून बंदी घातलेली होती ती सत्तेवर येते आणि तीच इस्लामसारखा आपल्या धर्माचा डंका पूर्ण देशभर चालवायचा, तो रूल चालवायचा, असं एक संकुचित कालबाह्य स्वप्न बाळगून धर्मांधतेची लाट ह्या लोकशाही प्रक्रियेवरती मात करायला लागली ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आज अफगाणिस्तानमध्ये काय झालेलं आहे की अफगाणिस्तानमध्ये जो तालिबान जन्माला आला तो पाकिस्तानी इंटेलिजन्सचं अपत्य आहे. असं असलं तरी 20 वर्षामध्ये तालिबान इतका आउटग्रोन झालेला आहे की आज अमेरिकन फौजा 11 सप्टेंबरपर्यंत विड्रॉ करतो म्हणून जो बायडेननी सांगितलं होतं, पण त्यापूर्वीच त्यांनी आपलं सर्व सैन्य अफगाणिस्तानमधून परत घेतलेलं आहे. ते घेतल्या तालिबाननी 2/3 अफगाणिस्तानचा कब्जा घेतलेला आहे. आणि इस्लामिक इमिरेट्स म्हणजे इस्लाम ह्या एकमेव धर्माचा ताबा पूर्ण अफगाणिस्तानवर असेल अशी जी त्यांची घोषणा आहे, त्या घोषणेप्रमाणे त्यांनी पुढं वाटचाल सुरू केलेली आहे. ही धर्म जरी सत्ता असली तरी शस्त्र. आज अमेरिकन जे अफगाणमधले टॉप कमांडर होते जनरल ऑस्टिन मिलर, त्यांनी सांगितलं की माझा शेवटचा सैनिक अफगाणिस्तानमधून बाहेर आल्या मी नोकरी सोडत आहे, मी सेवानिवृत्ती घेत आहे. त्यांनी हेही सांगितलं की त्याच्यामधला अफगाणिस्तानमधला जो हजरा म्हणून हा जो मिलिटंट ग्रुप आहे तो मिलिटंट ग्रुप अफगाण सरकारचंही ऐकणार नाही, तो तालिबानशी संघर्ष करणार, कारण एकेकाळी तालिबाननी त्यांच्यावर खूप अत्याचार केलेले आहेत आणि त्यामुळं सिव्हिल वॉर अफगाणिस्तानमध्ये होईल आणि लाखो निष्पाप लोक बळी जातील. त्यामध्ये एक दिसतं की तालिबानची जशी अफगाणिस्तानमधल्या 2/3 भागाचा कब्जा आता घेतलेला आहे, अशा अवस्थेमध्ये अफगाण सैनिक फार काळ त्यांच्यापुढं तग धरतील असं नाही. आणि त्यांच्या ह्या आक्रोशाला जगातील मोठ्या ज्या बड्या शक्ती आहेत त्यांनीसुद्धा त्यांना तालिबानच्या बाजूनी साथ द्यायला सुरू केलेली आहे. म्हणजे हे एक आपल्याला आश्चर्य वाटतं, परंतु तालिबाननी आता आपली भूमिका एका बाजूला शस्त्र हातात घेऊन हिंसाचार चालवत असतानाच दुसऱ्या बाजूला आपलं पूर्ण सरकार अफगाणिस्तानचं होणार या भूमिकेतून इतर देशाशी त्यांनी मवाळ धोरण स्वीकारलेलं आहे. म्हणजे त्यांनी चायनाला सांगितलं की तुमचा जो सिल्क रूट आहे त्याला आम्ही पूर्णपणे हिरवाकंदी दाखवतो, आम्ही ते तुम्हाला सहकार्य करतो. रशियाशी त्यांनी मॉस्कोनी व्लादिमीर पुतिननी त्यांचं नाव टेररिस्ट यादीतून आता काढून टाकलेलं आहे. त्यामुळं अफगाण सरकार हे टेररिस्ट सरकार आता कुणाला रशियामध्ये तर म्हटलं जात नाही. इकडे पाकिस्तानच्या इंटेलिजन्सचं जरी हे अपत्य असलं तालिबान, तरी आता 20 वर्षामध्ये ते पाकिस्तानच्या इम्रान खान यांच्यापेक्षा सुद्धा खूप पॉवरफुल असं बनलेलं आहे. फक्त पाकिस्तानचा वापर, पाकिस्तान आपला वापर हा करू देणार नाही. इस्लामिक इतर कंट्रीज अमेरिकेला अफगाणिस्तान तालिबान विरुद्ध अमेरिकन लष्करी हल्ले करायला, हवाई हल्ले करायला परवानगी देणार नाही, क्लिअर आहे. दरम्यान काय झालं होतं की अफगाणिस्तानमधला जो अँबॅसिडर आहे पाकिस्तानमध्ये, त्याच्या मुलीला काही अज्ञात गुंडांनी म्हणजे तालिबाननीच त्याला त्या मुलीला पळवून नेलं, रेप केला आणि तिचा मर्डरही केला. त्यामुळं तिथला अँबॅसिडर तडकापडकी पाकिस्तान सोडून गेलेला आहे आणि त्यामुळं अफगाणिस्तान सरकार आत्ताचं आणि पाकिस्तान सरकार ह्यांचे संबंध फार तणावलेले आहेत. त्यामुळं एक प्रकारे पाकिस्तान भारताने दोहामध्ये तालिबानशी शिष्टमंडळाशी चर्चा केलेली आहे, त्यामुळं भारत पाकिस्तान रशिया चीन ह्या सगळ्या राष्ट्रांनी तालिबान येणारं सरकार येणारं राज्य ह्याला एक प्रकारे झुकतं माप दिल्याचा प्रकार आहे. त्यामुळं धर्मांधतेची लाट जगामध्ये तालिबानच्या स्वरूपाने येऊ घातलेली आहे
लोकशाहीचा या ठिकाणी मुर्दा पडलेला आहे।